सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी वा माझ सोलापूर न्यूज चॅनल पहा आता चोवीस तास युट्यूब लाईव्ह सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कुठेही कधीही आणि केव्हाही युट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझ सोलापूर न्यूज चॅनल वर दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जातो दरवर्षी तो दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना सरकारने आता दिल्या आहेत दरवर्षी सप्टेंबर महिन्यात पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जातो दरवर्षी तो दिवस शाळेत साजरा करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी आजोबांचे प्रेम नातवंडांना मिळत नाही त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे सध्याची कौटुंबिक परिस्थिती पाहता आई वडील नोकरी अथवा व्यवसायानिमित्त घराबाहेर जास्त वेळ असल्याने पाल्यांची संपूर्ण जबाबदारी आजी आजोबांवर असते शाळा सोडून घरातला जास्तीत जास्त वेळ ते आजी आजोबांसोबत घालवतात खरं तर आजी आजोबा आणि नात किंवा नातू यांचं नातं फार विलक्षण असतं खास असतं आजी आजोबा हे नातवंडांचे पहिले मित्र असतात नात्याची तेव्हा तिथूनच खरी जडणघडण होत असते म्हणून आजी आजोबांचे नातवांशी असलेले घट्ट नात्याची ओळख होणं आजच्या काळात महत्वपूर्ण असून हे नातं मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचं आणि प्रेरणादायी आहे असं सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे शाळेतील अनुभवासह आजी आजोबांचे अनुभव त्यांच्या हितगुजातून मिळणारी माहिती आणि गोष्टी पाल्यांच्या जडणघडणीसाठी पोषक ठरतात त्यामुळे शाळांमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून आजी आजोबांना शाळेत आमंत्रित करून मुलांशी संवाद खेळ आणि गप्पा गोष्टी तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून ओळख करण्यासाठी आजी आजोबा दिवस शाळेत साजरा करणं संस्कार पूर्णतेच्या दृष्टीने गरजेचं आहे मुलांना शाळेबरोबरच आजी आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख होऊन त्यांची दृढता होण्यासाठी हा दिवस साजरा होणं आवश्यक आहे प्रत्येक वर्षी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या रविवारी तो दिवस साजरा केला जाणार आहे त्या या अनुषंगाने यावर्षी दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आजी आजोबा दिवस आहे राज्यस्तर जिल्हा स्तर आणि शाळा स्तरांवर त्यानंतरच्या कार्यकालीन दिवशी आजी आजोबा दिवस साजरा करण्यात यावा तसेच या प्रास्ताविक दिवशी या कार्यक्रमाचं आयोजन शाळेला करता आले नाही तर शाळेने आपल्या सोयीप्रमाणे वर्षातून एक दिवस आजी आजोबा दिवस म्हणून साजरा करावा असं शासन निर्णयात म्हटलं आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनल